सर्वात पहिले तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलला ज्याचं नाव आहे अजनी कोचिंग क्लासेसला आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्यूब म्हणजेच घन कसा काढायचा, साध्या पद्धतीनं घन कसा काढायचा याविषयी आपण या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. तरी सर्वात पहिले मी तुम्हाला विनंती करतो की जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर त्या व्हिडिओला लाईक करा, तुमचा काही प्रश्न असेल तो कॉमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला कॉमेंट्स करा. तसेच तुम्हाला माझ्या नोटिफिकेशन जर वेळेवर हवे असतील तर बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. तर चला आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. टॉपिकचं नाव आहे घन, घन कसा काढायचा, फार सोप्या पद्धतीत घन कसा काढायचा याविषयी आपण शिकणार आहोत. तर घन काढण्याच्या चार पद्धती आहेत. तर चार पद्धतीपैकी सर्वात पहिली पद्धत मी तुम्हाला सांगतो. सर्वात पहिली पद्धत कोणती आहे, तर सर्वात पहिली पद्धत जर संख्येच्या एकक स्थानी संख्येच्या सुरुवातीला एक असेल, किती असेल सुरुवातीला एक असेल, म्हणजे दशक स्थान म्हणू शकतो आपण. समजा बारा आहे तर बाराच्या सुरुवातीला किती आहे एक आहे, तेरा तर तेराच्या सुरुवातीला किती आहे एक आहे, चौदा तर चौदाच्या सुरुवातीला किती आहे एक आहे. म्हणजे अशा कोणत्याही संख्या असो की ज्याच्या पहिला अंक फर्स्ट नंबर म्हणतो आपण त्याला इंग्लिश मध्ये, हा फर्स्ट नंबर कोणता असायला पाहिजे एक असायला पाहिजे. ज्या वेळेस हा पहिला नंबर एक असेल त्यावेळेस याचा घन कसा काढायचा, तर सिम्पल सिम्पल आहे. समजा आपल्याला बाराचा घन काढायचा आहे, तर बाराचा घन काढायचा तर हा घन कसा काढायचा, तर बाराचा घन काढायचा आहे सरळ सरळ काय करायचं, हा एक लिहून घ्यायचा, त्यानंतर दोन आहे तर हा दोन लिहून घ्यायचा. आता काय करायचं, या दोनचा वर्ग लिहायचा, दोनचा वर्ग किती होतो चार होतो, त्यानंतर या दोनचा नंतर घन लिहायचा, घन किती होतो तर आठ होतो. काय केलं आपण बघा, पहिले एक आणि दोन हे जसेचे तसे लिहिले, जसेचे तसे लिहिल्यानंतर आपण काय केलं, पहिले याचा वर्ग लिहिला, याचा वर्ग लिहिल्यानंतर याचा आपण इथं घन लिहिला. आता काय करायचं, सरळ सरळ आता सरळ सरळ याची दुप्पट करायची, याची दुप्पट किती होते तर चार होते, याची दुप्पट लिहायची, याची दुप्पट किती होते आठ होते, ते त्याच्या खाली लिहायचं बरोबर. तर सरळ सरळ आता काय करायचं, आता जे आपल्याला एक उदाहरण भेटलं या उदाहरणाची सरळ सरळ बेरीज करायची, आठाशी आठ लिहून टाकायचे, आठ आणि चार बाराशी दोन, हातचा आला एक तो इथं घेऊन घ्यायचा, चार आणि दोन सहा आणि एक सात, साताशी सात आणि एकाशी एक, म्हणजे बाराचा घन किती इथं सतराशे अठ्ठावीस. तर बाराचा घन आपण कसा काढला, सतराशे अठ्ठावीस, तर या पद्धतीने काढला. काय करायचा, सुरुवातीला जो नंबर दिलेला असेल तो नंबर आपल्याला काय करायचा लिहून घ्यायचा आहे. हा नंबर लिहून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचा आहे, याचा वर्ग लिहायचा आहे. जे एकक स्थानची संख्या होती त्याचा काय लिहायचा आहे, वर्ग लिहायचा आहे, परत त्याचाच घन लिहायचा आहे. त्यानंतर मनातल्या ज्या दोन संख्या असतील त्या दोन संख्याचा काय करायचा आहे, दुप्पट करायची आहे. आता दुप्पट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या सगळ्याची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. बेरीज केल्यानंतर जे उत्तर येते ते उत्तर म्हणजे आपला घन असते. आता सरळ सरळ बघा, आपण तेराचा काढून बघू, एक वेळ तेराचा काढून बघू. तर तेराचा आपल्याला काय काढायचा आहे, घन काढायचा आहे. मग तेराचा घन तर हा एक जसा तसा लिहिला, त्यानंतर हा तीन जसाचा तसा लिहिला, तीनचा वर्ग किती होतो तर नऊ होतो, तीनचा घन किती होतो तर सत्तावीस होतो. लिहिले मनातले जे दोन फंक्शन असतील याची काय करायची आहे, दुप्पट. तीनचा वर्ग किती, सॉरी तीनची दुप्पट किती सहा, नऊची दुप्पट किती अठरा. आता याचं काय करायचं आपल्याला, सरळ सरळ बेरीज करायची आहे. सत्तावीसशे सात, हातचे आले दोन, अठरा आणि दोन वीस, आणि नऊ एकोणतीस, एकोणतीसशे नऊ, हातचे आले दोन, सहा आणि दोन आठ आणि तीन अकरा, अकराशे एक, हातचा आला एक, एक आणि एक दोन, म्हणजे तेराचा घन किती तर एकवीसशे सत्त्याण्णव, एकवीसशे सत्त्याण्णव होतो. कशाचा घन, तेराचा घन. तर बघा अशा प्रकारे आपण जर सुरुवातीला एक ही संख्या असेल तर सुरुवातीला एक संख्या असताना घन कसा काढायचा. तर बघा आता आपण काय करू, आता दुसरी पद्धत शिकू. दुसरी पद्धत म्हणजे कोणती, दुसरी पद्धत आहे आपली कोणती, सरळ सरळ बघा. आपण सुरुवातीला एक बघितला, आता काय बघू, शेवटी एक, शेवटी एक असणाऱ्या संख्या. मग शेवटी एक असणाऱ्या संख्या कोणत्या, तर म्हणजे शेवटी संख्येच्या एक असला पाहिजे. समजा एकावन्न आहे तर शेवटी किती आहे एक, म्हणजे एकक स्थानी जर एक असेल तर त्या संख्येचा घन कसा काढायचा. तर बघा आपण समजा आपण एकवीसचा काढून बघू, एकवीसचा काढून बघू. आपण सुरुवातीला कोणता नंबर होता त्यावेळेस एक होता, आता सुरुवातीला किती आहे दोन, आपल्याला त्या दोनचं काही घेणं देणं नाही, आपल्याला सुरुवातीचा नाही, आता एकक स्थानचा म्हणजे तिकडच्या साईडचा म्हणजे उजव्या साईडचा अंक किती पाहिजे एक पाहिजे. आता एकवीस मध्ये उजव्या साईडचा अंक एक आहे, म्हणून काय करायचं, हा एक असा लिहायचा, सरळ सरळ त्याच्या समोर दोन लिहायचा. जसे आपण बारा लिहिले ते एक आणि दोन, तसंच हा एक आणि दोन फक्त उलट्या साईडनं लिहायचा. सरळ सरळ उलट्या साईडनं लिहिल्यानंतर दोनचा वर्ग लिहायचा, किती होतो दोनचा वर्ग चार होतो. त्यानंतर दोनचा घन लिहायचा, तो किती होतो आठ होतो. त्यानंतर आपली तेच पद्धत वापस, मनातल्या दोन संख्येची दुप्पट करायची, चारची दुप्पट किती होते तर आठ होते, दोनची दुप्पट किती होते तर चार होते, आणि सरळ सरळ यांची बेरीज करून घ्यायची. एकाशी एक, चार आणि दोन सहा, आठ आणि चार बाराशे दोन, हातचा आला एक, आठ आणि एक
9 म्हणजे 9261 9261 हा कशाचा घन आहे 21 चा घन आहे 21 चा घन किती तर 9261 म्हणजे 9261 समजा आपण 31 चा काढून बघू सरळ सरळ 31 चा घन काढायचा आपल्याला 31 चा घन काढायचा मग सुरुवातीला आपल्याला काय करायला लागेल हा 1 असा इथे लिया लागेल परत 3 इथे लिया लागेल नंतर 3 चा वर्ग 9 3 चा घन 27 नंतर मधातल्या दोन फंक्शनची काय करायचे दुप्पट 9 ची दुप्पट 18 3 ची दुप्पट 6 आता सरळ सरळ यांची बेरीज करून टाकायची 181 1 9 9 18 27 27 ची 7 7 आले 2 27 आणि 2 29 म्हणजे 31 चा घन किती तर 29791 अशा प्रकारे ही दुसरी पद्धत आहे आता आपण तिसऱ्या पद्धतीकडे जाऊया तर तिसरी पद्धत काय आहे तिसरी पद्धत सोपी आहे जर सारखी सारखी संख्या असतील समजा 22 आहे 33 आहे 44 आहे 55 आहे 66 आहे अशा कोणतीही संख्या फक्त सारख्या सारख्या म्हणजे पहिली एकक स्थानची संख्या आणि दशक स्थानची संख्या कशी असायला पाहिजे सारखी असायला पाहिजे ज्या वेळेस एकक स्थानची संख्या आणि शतक स्थानची संख्या जी सारखी असेल त्यावेळेसच ही पद्धत वापरायची तर पद्धत काय सरळ सरळ काय करायचं आता इथं दोन्ही की संख्या सारखी आहेत म्हणून काय लिहायचं समजा आपण आता 22 चा घन काढून बघू तर 22 चा घन कसा काढायचा तर सरळ सरळ काय करायचा 2 चा घन लिहायचा किती 8 परत एक वेळ 2 चा घन लिहायचा 8 परत एक वेळ 2 चा घन 8 परत एक वेळ 2 चा घन म्हणजे त्या संख्येचे घन आपण किती वेळ लिहिले 4 वेळ लिहिले 4 वेळेस असे घन लिहिल्यानंतर मधातल्या दोन ज्या संख्या असतात त्या संख्येची काय करायची दुप्पट मग 8 ची दुप्पट किती 16 या 8 ची दुप्पट किती 16 आता सरळ सरळ आपण आतापर्यंत ज्या गोष्टी करत आलो तीच गोष्ट इथं करायची ती गोष्ट म्हणजे काय यांची बेरीज मग 88 8 त्यानंतर 16 8 किती होतात 24 होतात सॉरी 24 होतात 24 4 7 आले 2 8 आणि 2 10 आणि 6 16 16 आणि 26 26 6 7 आले 2 8 आणि 2 10 म्हणजे 22 चा घन किती तर 10748 तर लक्षपूर्वक इथं बघा तुम्ही आपण इथं काय केलं सरळ सरळ काय केलं हा 2 आहे आणि हा 2 आहे दोन संख्या कोणत्या आहेत एकदम सारख्या सेम नंबर आहे मग ज्या वेळेस सेम नंबर येणार त्यावेळेस काय करायचं त्यांचा घन लिहून टाकायचा आता एकाच संख्येचा घन फक्त 2 चा घन 8 लिहिला 8 लिहिला 8 लिहिला 8 लिहिला असे किती वेळ घन लिहिले आपण 4 वेळ घन लिहिले 4 वेळ घन लिहिल्यानंतर ही जी मधातल्या दोन संख्या या दोन संख्यांची काय करायची दुप्पट आणि ती त्यांच्या एकदम एक्झॅक्ट खाली लिहायची मग 8 चा घन 16 लिहिला 8 चा दुप्पट 16 लिहिली या 8 ची दुप्पट 16 लिहिली त्यानंतर आपण यांचं काय केलं यांची सरळ सरळ बेरीज केली 88 8 लिहिले त्यानंतर 8 7 14 4 हाचा 1 आणि 2 हे दोन इथं हातचे दिले 8 आणि 2 10 हे 16 24 6 हातचे परत इथं दोन दिले यांची बेरीज केली 10 म्हणजे 10648 आणि 10648 ही काय आहे तर 10648 हा 22 चा घन आहे तर अशा प्रकारे आपण 33 चा पण काढू शकतो 33 चा काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला सरळ सरळ आपल्याला 33 चा घन काढायचा आहे मग 33 चा घन काढायचा आहे तर आपण काय करणार आहात 3 चा घन लिहिणार 27 परत 3 चा घन 27 असे किती वेळ घन लिहायचे आपल्याला 4 वेळ घन पण केव्हा ज्या वेळेस दोन संख्या सारख्या येतील त्यावेळेस मग 27 चे म्हणणार तर मधातल्या दोन ज्या संख्या असतील यांची काय करायची असते आपल्याला दुप्पट मग यांची दुप्पट 27 ची दुप्पट किती होते तर 54 होते या 27 ची दुप्पट 54 आता सरळ सरळ काय करायची यांची बेरीज 27 7 हातचे आले 2 त्यानंतर 4 आणि 2 6 7 आणि 7 13 3 हातचा आला 1 5 आणि 2 7 आणि 1 8 हे हातचे 8 घेतले इथं त्यानंतर 8 आणि 4 12 आणि 7 15 8 आणि 4 12 12 आणि 7 19 19 9 त्यानंतर 1 5 आणि 2 7 आणि 1 8 हे 8 घेतले हातचे परत इथं त्यानंतर 8 इथं घेतल्यानंतर आता आपल्याला काय येणार आहे सरळ सरळ 8 आणि 7 किती 15 15 5 हातचा आला 1 2 आणि 3 म्हणजे 35937 35937 हे काय आले त्याचे घन आला काय आला त्याचा घन आला म्हणजे दोन संख्या जर सारख्या असतील तर घन अशा पद्धतीनं काढायचा आता आपण बघणार आहोत चौथी पद्धत चौथी पद्धत ही फार सोपी पद्धत आहे ऍक्च्युली चौथी पद्धत कोणती येते की ज्या वेळेस एकक स्थानी एक नाही आणि पहिला नंबर एक नाही आणि दोन्ही नंबर सारखे नाही त्यावेळेस काय करायचं म्हणजे काय कंडिशन आपल्याला एकक स्थानी एक नको आपल्याला त्यानंतर दशक स्थानी पण एक नको आणि दोन्ही नंबर पण सारखे नको ज्यावेळेस अशी कंडिशन येते समजा की आता समजा 23 आहे त्यानंतर 32 आहेत 42 आहेत त्यानंतर 34 आहेत या संख्या काय आहेत यांच्या एकक स्थानी एक नाही आणि सुरुवातीला पण एक नाही त्यानंतर दोन्ही संख्या कशा सारखे सारखे नंबर नाही त्याच्यामध्ये तर त्यावेळेस घन कसा काढायचा समजा आपल्याला 23 चा घन काढायचा आहे मग 23 चा घन काढायचा आहे तर काय करायचं सरळ सरळ हा 3 चा घन सुरुवातीला लिहून टाकायचा सॉरी शेवटी लिहायचा 3 चा घन किती
27 आणि 2 चा घन सुरुवातीला लिहायचा किती 8 त्यानंतर या दोघांची काय करायचा गुणाकार करायचा 3 दुनी 6 दोघांचा गुणाकार केला आता पहिली संख्या फिल अप करायची आहे आणि दुसरी संख्या तर पहिली संख्या फिल अप करताना काय करायचं या 6 ने या 2 ला गुणायचं sin दुनी 12 ते इथं 12 लिहून टाकायचे आणि या 6 ने या 3 ला गुणायचं sin 3 18 ते 18 इथं लिहून टाकायचे आणि यांची काय करायची सरळ सरळ दुप्पट करायची हे जे दोन मंडळले आले अंक आपले या अंकांची काय करायची आपल्याला दुप्पट करायचे आहे मग 18 ची दुप्पट 36 12 ची दुप्पट 24 मग सरळ सरळ आपला काय करायचे आपल्याला तेच आपलं फंक्शन कोणतं बेरजेचं मग 27 ची 7 7 चे आले 2 18 आणि 2 20 आणि 30 आणि 50 56 ची 6 7 चे आले 5 त्यानंतर 20 आणि 10 30 36 36 आणि 5 41 ची 1 7 चे आला 4 8 आणि 4 12 म्हणजे 12167 हा कशाचा घन तर हा 23 चा घन अशा प्रकारे आपल्याला ज्या वेळेस दुसरे नंबर दिले जातात दुसरे नंबर म्हणजे कोणते नंबर की ज्याच्या एकक स्थानी 1 नाही आणि सुरुवातीची संख्या पण 1 नाही त्या वेळेस काय करायचं आपल्याला अशा प्रकारे घन काढायचा आहे तर काय करायचं पहिली जी संख्या असेल त्याचा घन इथं लिहायचा आणि शेवटची संख्या असेल त्याचा घन इथं लिहायचा मनातल्या दोन जागा रिकाम्या ठेवायच्या रिकाम्या ठेवल्यानंतर आता इथं पण फिल अप करावं लागतील आपल्याला तर काय करायचं जो नंबर दिलेला आहे समजा 32 दिलेला असो 23 दिलेला असो कोणतेही असो त्या दोन संख्यांचा काय करायचा आहे गुणाकार आता इथं आपण गुणाकार केला आता पहिली संख्या भरायची आहे म्हणून काय केलं 6 ने 2 ला गुणलं sin 2 ने 12 हे 12 इथं लिहिले त्यानंतर दुसरी संख्या भरायची आहे तर 6 ने 3 ला गुणलं sin 3 18 ते इथं भरले त्यानंतर सगळ्यांची काय केली आपण बेरीज 27 ची 7 7 चे आले 2 56 ची 6 7 चे आले 5 41 ची 1 7 चे आले 4 आणि 8 आणि 4 12 म्हणजे 12167 हा कशाचा घन 12167 हा 23 चा घन समजा आपण दुसरी एखादी संख्या करून बघू समजा 42 चं करायचं आपल्याला मग 42 चं करायचं तर सरळ सरळ काय 2 चा घन किती लिहायचा 8 त्यानंतर 4 चा घन 64 हे दोन लिहिले त्यानंतर हे दोन जागा आपण रिकाम्या ठेवल्या रिकाम्या ठेवल्यानंतर आता इथं काय भरायचं या दोघांचा गुणाकार करायचा 4 दुनी 8 मग 8 चूक 32 हे 32 इथं लिहिली पहिली संख्या दुसरी संख्या फिल अप करायची आहे 8 ने या 2 ला 8 दुनी 16 हे 16 लिहिले नंतर आपलं फंक्शन काय आहे आपलं सरळ सरळ फंक्शन आहे कोणतं फंक्शन आहे मंडळांची काय करायची दुप्पट मग 16 ची दुप्पट 32 32 ची दुप्पट 64 आणि याची काय करायची आपल्याला बेरीज म्हणजे 88 8 6 2 8 त्यानंतर 3 आणि 4 तो हातचा इथं टाकला आपण 4 आणि 4 8 2 10 असे 0 आता आले 6 आणि 3 9 1 10 ते हातचे घेतले इथं 64 आणि 10 किती 74 म्हणजे 74088 हा कशाचा घन आहे 42 चा तर अशा प्रकारे आपण कोणत्याही संख्येचा घन कमी वेळामध्ये काढू शकतो याला तुम्ही एक दोन वेळ जर प्रॅक्टिस केली तर तुमचा घन आरामात लवकर निघणार आहे आणि तुम्हाला प्रॅक्टिसमुळे काय होणार आहे की तुम्हाला यांची दुप्पट करणे वगैरे किंवा घन करणे या साध्या साध्या गोष्टी आहेत या साध्या साध्या गोष्टी एकदम इझिली होऊन जातील फक्त हे एवढं करण्यासाठी तुम्हाला 1 ते 10 पर्यंतचे घन माहीत असणं आवश्यक आहे समजा 1 ते 10 पर्यंतच मी इथं सांगतो तुम्हाला 1 चा घन किती असतो तर 1 असतो 2 चा घन किती असतो तर 8 असतो 3 चा घन किती असतो तर 27 असतो त्यानंतर 4 चा घन किती असतो 4 चा घन असतो 64 5 चा घन किती असतो तर 5 चा घन असतो 125 6 चा घन किती असतो 6 चा घन असतो 216 7 चा घन किती असतो 343 8 चा घन किती असतो 512 9 चा घन किती असतो तर 729 आणि 10 चा घन ऑब्व्हियसली सर्वांना माहित आहे 181 1230 म्हणजे हे 1 ते 10 पर्यंतचे घन फक्त तुम्हाला पाठ करावे लागते बाकीचे घन काढण्यासाठी तुम्ही ही पद्धत वापरू शकता ही पद्धत अतिशय सोपी पद्धत आहे फक्त हिला प्रॅक्टिस ची गरज असते जर तुम्ही व्यवस्थित सराव केला तर ही पद्धत तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून जाईल आणि तुमचा घन अगदी काही सेकंदमध्ये जास्तीत जास्त 4-10 सेकंद भरपूर झाले 10 सेकंदच्या आतमध्ये याचा घन तुम्ही काढू शकता अशाच प्रकारे जर तुम्हाला वर्ग काढायचा असेल तर वर्गाचा व्हिडिओ मी बनविलेला आहे माझ्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही मॅथमॅटिक्सच्या ऑप्शनमध्ये जाऊन तिथं सर्व लेक्चर दिलेला आहे त्याच्यात वर्ग कसा काढायचा त्याच्याविषयी मी माहिती दिलेली आहे तर तो व्हिडिओ पण अवश्य बघा आणि या चॅनलला तुम्ही अजून नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ आम्ही ट्रिकी व्हिडिओ दररोज या चॅनलला अपलोड करत असतो तरी कोणताही व्हिडिओ तुम्हाला सुटावा नाही म्हणजे तुम्ही वंचित राहू नये त्यापासून म्हणून बेल आयकॉनला दाबायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्हाला खरंच जर आवडला असेल तर लाईक करायला पण विसरू नका तर आजच्यासाठी एवढं पुरेसं आहे पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया तोपर्यंत चला नमस्कार धन्यवाद.